नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? हे बघा आमचं शेत चिंचे. हे बघा इकडे केळीचं झाड, आंब्याचं झाड. तर बघा मंदिर. असं आहे आमचं मंदिर छोटंसंच. त्याला बांधायचं आहे अजून, पण थोडं पैशाची कमी होती तर मग एवढंच बांधलं आम्ही. मग नंतर बांधणार आहे, थोडे पैसे आले का मग बांधू म्हटलं. अजून त्याचं काम बाकी, समोर पत्र टाकणे, साईडना पण हे साईडचं पण काम बाकी. अजून झाडं वगैरे काहीच लावले नाही, आणखी झाडं लावू नाही म्हटलं. नाही मंदिराचा दरवाजा आणि मंदिर. हे आमचं मंदिर, हे गणपती, हे काळोंखाई, ही देवी, हे काळोंखाई. हे खालच्या आमच्या शेतातच असं थोडं खाली तांदुळे होत्या, म्हणजे आपण त्या जमिनीतून, तर मग त्या उठतच नव्हता. मग माझ्या मुलाच्या हाताने त्या वरती आणलं. मग आम्ही तर मंदिरात हे केलं, त्याचं स्वप्न केले. हे गिरजा माता म्हैसमाळची साडी घातलेली तिची. आता सध्या कसं अजून तिला काही हे केलेलं नाही, साडीच घातलेली अशी छान पोत तिच्या गळ्यात. तसेच शेतात राहताना मी त्या लोकांची भीती वाटते चोराची वगैरे, तेव्हा मग तिच्या अंगावर काही जास्त वस्त्र घालत नाही. तेव्हा नथ घातलेली तिला दाखवते मी तुम्हाला जवळून. नथ अशी साडी घातलेली आहे. ही तर पण एक काढून काहीच आहे. ते पण तांदळा तिथंच निघलं होत्या. नंदी आणि महादेवाची पीठ, असं छोटंसंच बांधलेलं आहे मंदिर. अजून बांधायचं बाकी आहे, कारण अजून आम्ही नंतर बांधणार तेव्हा तेवढे पैसे होते तर तेवढंच बांधलेलं आहे. मग नंतर थोडे पैसे आले का म्हटलं मग बांधू. बर बघा कसं वाटतं आमचं मंदिर तुम्हाला. हे बघा हे पाठीमागची साईट आहे मंदिराची. मंदिराचं होम या ते बाहेर असो ते मुंजे ठेवलेले होम. हा होम आहे ते मुंजे. हे बा आमचं चिंचाचं झाड, हे केळीचं झाड आहे, केळीचं इकडं राम आंब्याचं आहे, ते रामफळाचं आंब्याचं. तुम्हाला आमचं मंदिर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.